अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। ताई काय सांगाल आज तुम्ही जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहात, जळगावचं 5 जणांनी बंडखोरी केली आहे, बंडखोरीतला मोठा जिल्हा आहे। मी वारंवार सांगते की आमच्याकडे आमदारांमुळे शिवसैनिक नसतात, शिवसैनिकांमुळे आमदार असतात। त्यामुळे 5 आमदार जरी गेले असले आणि काही गिनेचुने त्यांच्यासोबत टेंडर आणि गुत्तेदारीच्या राजकारणातले काही लोक गेले असले तरी याचा अर्थ जळगावमध्ये शिवसेनेची क्षती झाली आहे असं आम्हाला अजिबात वाटत नाही। कारण जळगावमध्ये जोपर्यंत इथलं सर्वसामान्य शिवसैनिक अगदी तग धरून निष्ठेने उभा आहे तोपर्यंत आम्हाला काही चिंता करण्याचं कारण नाही। अगदी पाचोऱ्यातली आदित्यजींची सभा जी होती ती जळगावातली न भूतो न भविष्यती सभा झाली होती, किंवा ज्या पद्धतीने एकूण जे हे 5 लोक गेलेले येत आहेत परत सत्ता असताना सुद्धा अजूनही त्यांना वायप्लस सुरक्षा घेऊन इथं फिरावं लागतंय, यातच काय ते उत्तर आलं ना की तुम्ही ज्या अर्थी बॅनर पळवताय, बॅनर पळवण्याने काय होईल बरं? तुम्ही बॅनर पळवू शकाल, तुम्ही शिवसैनिक पळवणार आहात का? तुम्ही शिवसैनिकाचा विचार पळवणार आहात का? तुम्ही शिवसैनिकांची आमच्यासोबत असणारी जी कनेक्टिव्हिटी आहे, जी आपुलकी आहे, जो आपलेपणा आहे, शिवसेनेचा जो मूळ बॉन्ड आहे तो तुम्ही पळवू शकणार आहात का? त्यामुळे मला वाटतं की गुलाबभाऊंनी अशा काही छोट्या मोठ्या गोष्टीचे चिल्लर चाळे करू नयेत, नाही तर ते लोकच त्यांना विचारतील ते कुठल्या तरी गाण्यासारखं कसं काय पाटील बरं आहे का, काल काय ऐकलं ते खरं आहे का, काल म्हणत तुम्ही गुवाहाटीला गेला, आम्हाला काही माहीत नाही आपण खोक्या बिक्याचा काहीतरी कारभार केला, अशी काही त्यांनी वेळ येऊ देऊ नये स्वतःवरती। आदित्य ठाकरेंवर टीका केली, बाळासाहेबांवर टीका केली आणि हिंदू देवतांवर पण आणि हिंदूंवर पण नाही नाही गुलाब भाऊ काही चुकत नाहीयेत बरं का। मी प्रत्येक वेळेला म्हणते की मी वंदनीय बाळासाहेबांसारखी आहे, वंदनीय बाळासाहेब म्हणायचे माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी गेली गेली, मी पण शोधत बसत नाही गोळी कुठं पडली ते, मी तेच पुढे सांगते। पण माझा मुद्दा काय आहे, सपोज मी टीकाकार होते एकेकाळची, राष्ट्रवादीचे लोक टीकाकार होते, काँग्रेसचे लोक टीकाकार होते, पण तेच राष्ट्रवादी किंवा काँग्रेस एवढ्या सगळ्या पडझडीच्या काळात एकदा सुद्धा त्यांनी हात सोडायची भाषा केली नाही। किंवा सुषमा अंधारे टीकाकार होती पण टीकाकार असून सुद्धा उद्धव साहेबांच्या सोबत ज्या पद्धतीने कपट कारस्थान झालं त्याने आम्हाला पाहावलं नाही, आमच्या काळजाला पाझर फुटला, वेदना झाल्या, वाईट वाटलं आणि आम्ही अगदी तातडीने आमचा भाऊ संकटात आहे म्हणून धावून आलो। टीकाकारांच्या काळजाला पाझर फुटतो गुलाबभाऊ? गुलाबभाऊ तुम्ही म्हणताय ना की होय टीका केली, तर गुलाबभाऊ टीकाकारांच्या काळजाला पाझर फुटतोय, पण गुलाबभाऊ तुमच्यासारखी लोक ज्यांनी 30-30 वर्ष सत्तेचा मलिदा खाल्ला आणि शिवसेनेच्या जीवावर जे गललठ्ठ आणि मस्तवाल झाले, गुलाबभाऊ तुमच्या काळजाला पाझर का फुटत नाही? देवेंद्रभाऊंनी अशी कोणती करणी भाडामती तुमच्यावर केली आहे, असा कोणता काळा जादू तुमच्यावर केला आहे गुलाबभाऊ की तुम्ही इतके निगरगट्ट झालात, इतके तुम्ही पाषाण हृदय झालात? गुलाबभाऊ बहीण म्हणून तुमच्या विवेकाला हाक घालते हो मी, बघा जागला तुमचा विवेक तर। आपल्या म्हणजे 3 महिन्यानंतरच तुम्ही उजेडात आलेला, त्याच्या अगोदर तुम्ही आमदारात होतात तरी ते कधी दिसलं नाही। किशोर आप्पांनी असं म्हटलं पाहिजे, पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा। किशोर आप्पांचा जर अभ्यास असता तर त्यांना ते कळलं असतं की सुषमा अंधारे गेली 22 वर्ष सातत्याने फक्त राज्यभर नाही देशभर नाही तर जगभरातल्या सगळ्या शोषित वंचितांच्या चळवळींमध्ये काम करत आहे। परंतु ठीक आहे, जर त्यांना वाटतंय की नाही तुम्ही मला 3 महिन्यानंतर दिसलाय तर 3 महिन्याने सही, मुद्दा काय आहे सुषमा अंधारे बाळ आहे का, सूक्ष्म अंधारे 3 महिन्यांनी आली का, सूक्ष्म अंधारे नवी आहे का, सूक्ष्म अंधारे आधीची टीकाकार आहे का? या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट काय आहे की सूक्ष्म अंधारे जे प्रश्न तुम्हाला विचारते त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे आहेत का? आता बघा, मी जर 3 महिन्याचं बाळ असेल तर बाळाला एक्सक्यूज आहे की नाही? मग बाळ केस ओढतं, बाळ गालगुच्छे घेतं, बाळ आपल्या मोठ्या भावाच्या गालावर चापट्या मारतं, बाळ त्याला लाथा झाडतं, बाळाला काही बाळ आहे ना ते बाळाला काही करायचं अधिकार आहे? तर मग आता मग गुलाब भाऊ जर म्हणत असतील की ही आमची छोटी बहीण आहे बाळ आहे, तर ते मला वाटतंय मला ते सगळे बाळ म्हणून करण्याचे सगळे राईट्स मला ते देत आहेत, मी त्याला पॉझिटिव्हली घेते,
फार सकारात्मकतेने आणि फार खिलाडू वृत्तीने मी ती गोष्ट घेते. गुलाब बोरीस म्हणतात की महाविकास आघाडी दिशाभूल करते. देवेंद्र भाऊंचं हे करण्याचं काम आहे, कारण देवेंद्र भाऊंना याच कामासाठी ठेवले. इथला एक एक प्रोजेक्ट हा जेव्हा गुजरातला जातो तेव्हा गुजरातच्या सगळे प्रोजेक्ट जाऊन जाणीवपूर्वक महाराष्ट्राला कंगाल करण्याचं राजकारण इथं चालू आहे. उद्योजकांशी व्यवस्थित बोलणे, डील करणे, कम्युनिकेट करणे, उद्योजकांना आश्वस्त करणे ही जबाबदारी सरकारांची असते. सरकारं येत जात राहतात पण उद्योगधंदे येत जात नाहीत, उद्योगधंदे स्थिरावतात. ते याच्या आधी सरकारांची अदलीबदली झालेली आहे परंतु उद्योगधंदे कधीही गेले नव्हते. परंतु ज्या पद्धतीने विशेष गोष्ट की उदय भाऊ जे आमचे भावंड आहेत, की उदय भाऊंनी एक महिन्यापूर्वी म्हटलंय, एक महिन्यापूर्वी ते असं सांगतायत की आम्ही टाटा एअरबसच्या साठी बोलत आहोत आणि तो प्रोजेक्ट आता आम्हाला मिळणार आहे. एक महिन्यापूर्वी स्टेटमेंट करणारी माणसं एक महिन्यानंतर स्टेटमेंट बदलतात. किंवा तीच गोष्ट फॉक्सकॉन वेदांताबद्दल असते की MIDC च्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती लिहिलेलं असतं की येस आम्ही त्यांच्याशी एक बोलणी केलेली आहे आणि तरीही हे लोक सरळ सरळ नाही असं सांगतात. यांची अडचण काय माहिती आहे का, की आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे उद्योगधंदे, महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार यासाठी नेमलेलेच नाहीत बहुधा. ते फक्त आणि फक्त गणेशोत्सवातल्या आरत्या करणे, पितृपक्षातले जेवणं झोडणे याच्याचसाठी त्यांना नेमलेलं असावं. मला असं वाटतं की जर असंच सगळं चालू असेल आणि जाणीवपूर्वक महाराष्ट्राला कंगाल करून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असेल, किंवा सिंधुदुर्गाला महाराष्ट्रापासून तोडून त्याला गोव्याला जोडण्याचा जो काही भाजपचा कुटील डाव आहे, या कुटील डावात वाईट याचं वाटतं की महाराष्ट्राचा आम्ही विचार करण्यासाठी निघालोय असं म्हणणारे आमचे एकनाथ भाऊ सुद्धा आळीमिळी चुपचुळी करून बसलेले आहेत. त्यामुळे एकनाथ भाऊ त्यावरती विचार करतील का, आणि जर त्यांना काहीच बोलायचं नसेल, विचारच करायचा नसेल, तर मग एक काम करावं देवेंद्रजींनी, की तुम्ही फार तर इथे नुसते देखरेखीसाठी राहा आणि महाराष्ट्राचा प्रभारी म्हणून गुजरातच्याच मुख्यमंत्र्याला चार्ज द्या, कारण असंही तुम्हाला महाराष्ट्राचं काम काही करणं होत नाही. किशोरीताई असतील किंवा शिवसेनेतला आमचं कोणतेही सन्माननीय नेते असतील, या सगळ्यांच्यावर ज्या पद्धतीचं दबावतंत्र आणलं जाते, कधी त्यांच्याकडून सेंट्रल एजन्सीकडून किंवा कधी स्टेट एजन्सीजकडून जे दबाव निर्माण केले जात आहेत की जेणेकरून त्यांनी बोलू नये. कारण आधी संजय राऊत साहेब बोलत होते, मग संजय राऊत साहेबांवरती त्यांनी कारवाई सुरू केली, मग आमचे अनिल परब साहेब जे कायद्याचे चांगले जाणकार आहेत, मग अनिल परब साहेबांवरती दबावतंत्राचा वापर सुरू केला. पण अनिल परब साहेबांवरती दबावतंत्राचा वापर करणारे आणि त्यांच्या रिसॉर्टकडे कोकणात हातोडा घेऊन जाणारे महामहिम स्वच्छता रक्षक, सो कॉल्ड आधुनिक समाज सुधारक किरीट भाऊंना मात्र कोकण जवळचं वाटतंय, पण मुंबईतला जवळचा नारायण राणेचा आदेश बंगला दिसतच नाहीये. ते आदेश बंगल्यावर अजिबात ते हातोडा घेऊन जात नाहीयेत. आणि त्याच वेळेला आता जेव्हा किशोरीताई अत्यंत मुद्देसूदपणे पक्षाची बाजू लावून धरतात, पक्षाची बाजू मांडतात आणि अत्यंत मुद्देसूदपणे त्या विरोधकांना प्रश्न विचारत आहेत, तेव्हा किशोरीताईंवर अशा पद्धतीची बलामत येणे हे स्वाभाविक आहे. याला आम्ही फार तर सुडाचं राजकारण म्हणू शकतो आणि होऊ शकतं की उद्याच्या काळामध्ये मग किशोरीताई का, कारण माध्यमांमध्ये सांगत होते अनिल परवानंतर नेक्स्ट टार्गेट कोण, मग किशोरी पेडणेकर, मग किशोरी पेडणेकरानंतर नेक्स्ट टार्गेट कोण, सुषमा अंधारे. तर तुम्ही असे टार्गेटचा खेळ खेळत रहा, पण जनता 2024 तुम्हाला टार्गेटवर घेतल्याशिवाय राहणार नाही. आय डोंट वॉन्ट टू गिव्ह एनी कमेंट ऑन इट. काय आहे, जेव्हा मॅटर ज्युडिशियल असतं त्यावेळेला त्याच्यावर मी बोलू नये. जरी सरकारकडून वारंवार कोर्ट कंटेम्प्ट होत असला तरी मी कोर्टाचा आदर केला पाहिजे, कारण जेव्हा सुप्रीम कोर्टने सांगितलं की शेतकऱ्यांचे पीक विम्याचे 531 कोटी रुपये दिले गेले पाहिजेत, सुप्रीम कोर्टच्या निर्देशानंतरसुद्धा विमा कंपन्या ते पैसे देत नाहीत, पण त्यावर मात्र सरकार चकार शब्द बोलत नाही किंवा या सगळ्या विमा कंपन्यांना कुणीही जाब विचारायला जात नाही, ते सुप्रीम कोर्टचा अनादर करू पाहतात. आम्ही मात्र असा कुठलाही अनादर होईल असं वक्तव्य करणार नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आम्हाला असं वाटतं की जर आम्ही सत्याचे वाली असू, जर सत्य आमच्या बाजूने आहे, सत्य परेशान हो सकतं आहे, पराजित नाही. मुंबई महापालिकेचं बघायला मिळतं आपल्याला, नाही नुसती माघार घेऊन कसं काय चालेल. बरं, मला वाईट वाटतंय याचं. बच्चू भाऊ आमचा भाऊ आहे, आमच्या भावाचं तुम्ही असा अपमान करू शकत नाही आणि आमच्या भावाची विश्वासार्हता तुम्ही अशी धोक्यात आणू शकत नाही. रवी राणांनी अक्षम्य चूक केलेली आहे, एका
एका मान्यता प्राप्त लोकप्रतिनिधींवरती तुम्ही अशा पद्धतीने अविश्वास आणून त्याच्या विश्वासार्हतेला, त्याच्या प्रतिमेला तुम्ही तडा देता, त्याचं प्रतिमाहनन करता, तेव्हा ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, ही महामहिम राज्यपाल महोदयांची जबाबदारी आहे की अशी उथळ सवंग बेजबाबदार वक्तव्य करून एका लोकप्रतिनिधीचं प्रतिमा हनन करणाऱ्या अशा सभागृहाच्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव मांडला गेला पाहिजे आणि रवी राणारासारख्या लोकांचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे. यासाठी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. सिर्फ माफीचे काम नाही चलेगा, अन्यथा जर तुम्ही माफी मागणार नसाल तर मग आम्ही असं समजू, किंवा तुम्ही जर त्याचं सदस्यत्व रद्द करणार नसाल तर याचा अर्थ असा आहे की तुमचं काहीतरी पडदे आडून वेगळंच खिचडी शिजलेली आहे, तुम्ही जनतेला वेड्यात काढायचा कार्यक्रम करताय. सत्ताधाऱ्यांचा दबाव आहेच, कारण एकीकडे फॉर्म काढून घेतलाय परंतु त्यांची पडद्यामागून जी सगळी जी काही चाललेली आहेत षडयंत्र ती अजूनही थांबलेली नाही आहेत. ती षडयंत्र ते त्यांच्या पद्धतीने खेळत राहतील, परंतु आम्ही आमचं ठरवून घेतलंय की अन्यायाविरोधातली जी ही मशाल आहे, जी मशाल प्रज्वलित केलेली आहे, जी वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जवळसुद्धा तशीच धगधगती ती मशाल आहे, ती मशाल इथल्या प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या हातात घेतलेली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतली अंधेरी पूर्वची विधानसभेची पोटनिवडणूक असो किंवा महापालिकेचं येणारे इलेक्शन असो किंवा शेतकरी असंघटित कामगार महिला कुठलेही प्रश्न असो, या प्रत्येक प्रश्नाच्या विरोधासाठी न्याय मागण्यासाठी शिवसेना ही अन्यायाविरोधातली मशाल हातात घेऊन कुठल्याही दबावतंत्राला बळी न पडता अत्यंत निष्ठेने आणि ठामपणे उभी असेल.